सेतु अभ्यासक्रम इयत्ता 5वी विषय मराठी कृतीपत्रिका 35। आजचा घटक जोड शब्द पहा। मी इथे काही जोड शब्द लिहिले आहेत, त्याचे जोड शब्द तुम्हाला सांगायचे आहे, तो शब्द पूर्ण करायचा आहे। आरडा ओरड, केर कचरा, शेती वाडी, बारीक सारीक, दगड बिगड, किडूक मिडूक, जाळ पोळ, गोड धोड। अशा प्रकारे आपण काय केलं, एका शब्दाला आणखी एक शब्द जोडला आणि त्याचा एक शब्द तयार केला। असा दोन शब्द जोडून एक शब्द तयार होतो, त्याला काय म्हणतात, जोड शब्द। पहा हे जोड शब्द आपण परत वाचूया। आरडा ओरड, केर कचरा, शेतीवाडी, बारीक सारीक, दगड बिगड, किडूक मिडूक, जाळपोळ, गोड धोड। हे शब्द तुम्ही वहीत लिहून काढायचे आहेत जोड शब्द। आता जोड शब्द कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात पहा। एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन आलेले जोड शब्द, म्हणजे एक शब्द पुन्हा पुन्हा येतो। जसे की हिरवे हिरवे, पावलो पावली, रात्रंदिवस, अशा प्रकारचे एक शब्द पुन्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतात। एक अर्थपूर्ण आणि दुसरा निरर्थक असलेला शब्द, जसे की ओबड धोबड, आणखी गोड धोड। गोड धोडमधला गोड हा अर्थपूर्ण शब्द आहे आणि धोड या शब्दाला अर्थ नाही, पण गोडला जोडून धोड आले आहे, म्हणजे एक अर्थपूर्ण आणि एक निरर्थक असलेला शब्द। अशा प्रकारचेही जोड शब्द असतात। दोन वेगवेगळे व एकाच गटातील नामे, जसे की शंख शिंपले, शंख शिंपले, रात्र रात्रंदिवस, रात्र दिवस, असे दोन वेगवेगळी नामे आहेत पण ते एकाच गटातील आहेत, ते जोडून आले की जोड शब्द तयार होतो। एकाच अर्थाचे दोन शब्द, एकाच अर्थाचे दोन शब्द पहा, पांढरा शुभ्र, पांढरा आणि शुभ्र हे दोन शब्द आहेत, ते जोडून आले आहेत, पण पांढरा आणि शुभ्र या शब्दाच दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, तरी पण ते जोडून आले आहेत। अशा प्रकारचे पण शब्द जोड शब्द असतात। आता आपण या शब्दांचा वाक्यात उपयोग करूया। हिरवे हिरवे, पाऊस पडल्याने रान हिरवे हिरवे झाले आहे। शंख शिंपले, नदीकाठी मला अनेक शंख शिंपले सापडली। पांढरा शुभ्र, नदीकाठी दिसलेला बगळा अगदी पांढरा शुभ्र होता। अशा प्रकारे आपण जोड शब्द वापरतो। सराव करूया। खालील प्रकारच्या उदाहरणांचा सराव करा। पहा पुढील जोड शब्द पूर्ण करा। एक पाला, पालाचा पाल्याला जोडून कुठला शब्द येईल, पाला पाचोळा। दोन धन, धन धान्य। तीन काणा, काणा कोपरा। चार आरडा, आरडा ओरड। नंतर खाली पहा, मीठ, मीठ या शब्दाला जोडून कुठला शब्द येईल, साखर भाकर गोड, मीठ भाकर। नंतर खाली शब्दांच्या जोड्या लावायला सांगितल्या आहेत। काम, कामला जोडून कुठला शब्द येईल, धंदा। चारा पाणी, दाना गोटा, अशा प्रकारचे शब्द येतील। कल्पक होऊया। एका शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोड शब्द शोधून त्याची यादी करा व त्याचा वाक्यात उपयोग करा। पहा उदाहरणार्थ दिवसेंदिवस, हिरवे हिरवे, रातोरात, अशा प्रकारचे अजून कुठले शब्द आहेत, घरोघर, रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, पदोपदी, दारोदार, जागोजागी, पावलो पावली, समोरासमोर। आता हे शब्द मी खाली दिले आहेत, ते शब्द तुम्ही वहीत लिहायचे आणि त्याचा वाक्यात उपयोग करून वहीत लिहून काढायचा आहे।